आपल्यासोबत आपण पाहत आहात गजानन कीर्तिकर आता मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत. कीर्तिकर साहेब, आपण मेळाव्याला येणार अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात मध्ये चर्चा होती, आपण मेळाव्याला पोहोचलेला आहात, काय सांगा? मेळाव्यात पोहोचतो आमचं दरवर्षीचं कर्तव्य आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या तयारीपूर्वी मुंबईच्या संपूर्ण गटप्रमुखांचा मेळावा इथेच होतो गोरेगावला. ही परंपरा आहे शिवसेनेची, आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो संपूर्ण मुंबईभर पसरलेला शिवसेनेचा हार्ट कोर आहे, त्याला मार्गदर्शन आणि त्याला प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे. कुठे हाय चर्चा तुम्हीच करताय आणि तुम्हीच सांगताय मला. भेटलो होतो, भेट झाली माझी. आमचं काय मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जी काय कामं असतात मतदारसंघातली, ती कामाचं प्रस्ताव मला द्यायचं होतं. आमच्या जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं सांगितली, आणि आमच्या सर्व खासदार आमदारांना गणपती जो असतो त्यावेळेस दर्शनाला बोलवतात. तर आम्ही कुठलाही मुख्यमंत्री असला तरी जातो, अशोक चव्हाण असता तेव्हा गेलो, सुशीलकुमार शिंदे असताना गेलो, अंतुजेच्या वेळेला मी नव्हतोच त्यावेळेला. हे महाराष्ट्राचं सत्तास्थान, त्याचं केंद्र आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. तिकडे त्या गणपतीचं दर्शन घेणं हे आम्हाला कधी पुढील कार्यामध्ये आशीर्वाददायक असतं. कोणाशी आम्ही बोललो ना, शिंदेशी बोललो, उद्धवशी बोललो, आम्ही म्हटलं समिट करा. असं आता किती वर्ष, 2 वर्ष 3 वर्ष हे भांडण चालणार आपसामध्ये, एकमेकांचं डोकी फुटणार, एकमेकांचं कार्यालय लुटणार, त्याच्यापेक्षा समेट करा, एकत्र येऊया. शिवसेना नाही म्हटलं तरी शिंदेनी युती केली आहे, जी नैसर्गिक आहे. 19च्या वेळेला निवडणुकीत युती करूनच निवडणूक लढलो होतो. मधल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा 1-2.5 वर्षाचा प्रयोग झाला, संपला तो. आता त्यांनी आता युती केली बीजेपीची, जी नैसर्गिक आहे. पुढील वाटचाल कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर शिवसेनेची असता कामा नये, हे आमचं ठाम म्हणणं आज देखील आहे. बोललो झालं ना, पण पाहिलं असेल या ठिकाणी आता गजानन कीर्तिकर यासाठी पोहोचलेले आहेत, मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत, आणि या संपूर्ण विषयासंदर्भात जे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती झाली ती चुकीची होती, आता भाजपबरोबर जी युती झालेली आहे ती योग्य आहे, आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत, उद्धव ठाकरेंशी बोलणार आहोत, समेट घडली पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया याच ठिकाणी बोलताना गजानन कीर्तिकरांनी दिली आहे. कॅमेरामन विजय देसाई, सनिलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.